आपण बघा कन्स्ट्रक्शन ऑफ सर्क ट्रायंगल बघितले तर त्याच्यावर डिपेंड हे होतं म्हणून थोडंसं मी तुम्हाला कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल आधी दाखवलं आणि नंतर आपण एक सुरू करूया. तर आज आपल्याला काय बघायचंय तर इन सेंटर बघायचंय आणि इन सर्कल बघायचंय, सर्कम सेंटर बघायचंय आणि सर्कम सेंटर बघायचंय. तर जनरली आपण काय करूया एक ट्रायंगल काढूया दिलेलं आहे बघा एबीसी ट्रायंगल काढायला तुम्हाला सगळ्यांना येतं. तर बीसी आपल्याला 7.4 सेंटीमीटर दिलेला आहे, मी 7.4 सेंटीमीटर काढतो, 6.4 सेंटीमीटर सॉरी 6.4 सेंटीमीटर दिलेला आहे. नंतर अँगल सी आपल्याला काय दिला 50 दिला, इकॉनॉमिक अँगल काढतो 50 डिग्रीचा असा, हा आपला 50 डिग्री झाला, हा आपला 50 डिग्री झाला. आणि नंतर मला 80 डिग्री काढायचा आहे, 80 डिग्री म्हणजे इथे कुठून तरी येणार. आणि समजा असा मी काढला तर हा आपला 80 आणि दोन्ही जिथे हे होतात तोच होतात इंटरसेक्ट होतात त्याला मी नाव देणार ए देणार. आता पहिल्यांदा इन सेंटर म्हणजे काय ते बघूया. इन सेंटर म्हणजे काय करायचं, आपल्याला सर्कल काढायचं आहे पण ते सगळ्या तिन्ही बाजूला तो मिळणारा सर्कल काढायचं आहे, खरं इन सेंटर म्हणणार. आणि सर्कम सेंटर म्हणजे का तर बाहेरून सगळ्या जे व्हर्टेसिस आहे त्यांना टच होणारे आपल्याला काय करावं लागेल सर्कल काढावं लागेल, त्याला आपण सर्कम सेंटर म्हणणार, सर्कम सर्कल म्हणणार. तर पहिल्यांदा आपण इन सेंटर बघूया. तर मी काय करतो बघा, इथं बायसेक्टर काढतो, परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणत नाही, हा नुसता बायसेक्टर काढतो. आणि काय करतो, हा समजा बायसेक्टर झाला, बायसेक्टर म्हणजे काय करणार आहे, हा 50 अँगल आहे ना 25-25 होणार लक्षात येते. म्हणजे याचा अर्थ काय झाला, समजा एखादा कुठलाही मी पॉईंट घेतला या लाईनवरचा, या बायसेक्टर लाईनवरचा कुठलाही पॉईंट घेतला तर तो या लाईनपासून आणि या लाईनपासून इक्वल डिस्टन्स असणार, दोन्हीपासून काय असणार आहे समजा इक्वल डिस्टन्स असणार आहे. कारण आपली जी प्रॉपर्टी आहे बायसेक्टर जर आपण काढला ना आणि ज्याचा बायसेक्टर काढल्या आणि जो अँगल आपण बनवण्यासाठी दोन सेगमेंट वापरलेला आहे त्या दोन्ही सेगमेंटपासून कुठलाही पॉईंट आपला इक्वल डिस्टन्स असणार मग त्याच्यासाठी आपल्याला एक परपेंडिक्युलर काढावं लागेल, लक्षात येईल, त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल परपेंडिक्युलर काढावं लागेल. मी ह्याचा बायसेक्टर काढला, नंतर हा आपला 80 आहे त्याचा पण मी बायसेक्टर काढला, हा माझा 80 झाला, माझा हा 40 येणार, हा 40 येणार. आता याच्यावरचा सुद्धा कुठलाही पॉईंट घेतला तर या दोन बीसी आणि एबी पासून तो काय असणार आहे इक्वल डिस्टन्स असणार. आपण काय बघितलं सांगा, या बायसेक्टरवरचा कुठलाही पॉईंट घेतला तर एसी आणि बीसी पासून इक्वल डिस्टन्स असतो आणि या बायसेक्टरचा कुठलाही पॉईंट घेतला तर तो काय असतो बीसी आणि एबी पासून इक्वल डिस्टन्सवर असतो. तर आपण काय करूया, हा जो इंटरसेक होतो दोन्ही आपण बायसेक्टर काढले होता तो जे इंटरसेक होतो तिकडनं आपण परपेंडिक्युलर टाकूया, म्हणजे बीसीला मी परपेंडिक्युलर टाकला तर जिथे टच होतो त्याला मी समजा नाव दिलं पी, त्याला मी पी नाव देतो, लक्षात येते. आणि नंतर मी काय करतो, इथून जो टच होतोय ना तिथून पण मी काय करतो समजा एक परपेंडिक्युलर बायसेक्टर टाकतो. तुम्ही बरोबर काढा बघा, परपेंडिक्युलर बायसेक्टर तुम्हाला माहित आहे कसं काढायचं, हा पॉईंट घ्यायचा इथे मार्क करायचा, हा पॉईंट इथे करायचा, खाली घ्यायचा खाली घ्यायचा आणि दोन्ही पॉईंट काय करायचे जोडायचे तसंच हा काढायचा. हा आता आपण काय सांगितलं बघितलं बघा, PMN देतो मी काय तुम्हाला सांगितलं, हा पॉईंट ह्या दोन एसी आणि बीसी पासून काय असतो इक्वल डिस्टन्स असतो. म्हणजे काय झालं सांगा, आपण सांगू शकतो PM इज इक्वल टू PM इक्वल डिस्टन्स. तसंच जर आपण बघितलं हा बायसेक्टर आहे बघा, हा बायसेक्टर आहे याचा मी याचा पण परपेंडिक्युलर काढतो, हा परपेंडिक्युलर झाला आणि ते समजा नाव देतो PMNO. आपण दुसरं काय बघितलं तर हे दोन सेगमेंट आहे ह्याच्यावरचा कुठलाही पॉईंट घेतला तर या दोन सेगमेंट पासून इक्वल डिस्टन्स असणार. म्हणजे काय झालं सांगा, OP इज इक्वल टू PM. इथे काय बघितलं आपण PN इज इक्वल टू PM आणि इथे काय बघितलं OP इज इक्वल टू PM. म्हणजे याचा अर्थ काय झाला सांगा, OP इक्वल टू PM इक्वल टू PN. म्हणजे आपल्याला असा एक पॉईंट मिळाला की काय तो काय करतो समजा इथून पण सेम डिस्टन्सवर आहे, इथून पण सेम डिस्टन्स आणि इथून पण सेम, हा जर आपण सेंटर धरला याला आपण काय म्हणणार आहे इन सेंटर म्हणणार आहे. हा सेंटर धरून
याच्यापैकी कुठली तुम्ही काय घेतली, समजा रेडियस घेतलं, त्रिज्या घेतली, आणि जर सर्कल तुम्ही ड्रॉ केलं तर तुमचं सर्कल काय होणार आहे, तिन्ही साईडना काय होणार आहे, टच होणार. माझं एक्झॅक्ट नाही ना, पण तुम्ही का समजलं काय ते मी काय केलं समजा, का ते लक्षात घ्या, असं आपण का करतो ते लक्षात घ्या. बायसेक्टरवरचा कुठलाही पॉईंट ज्याचा आपण बायसेक्टर काढतो त्याच्यापासून इक्वल डिस्टन्स असतो, त्यामुळे हे दोन्ही पॉईंट काय असणार आहे, इक्वल डिस्टन्स असणार आहे. ह्याचा बायसेक्टर काढला हे दोन्ही पॉईंट काय असणार आहे, हा दोन्ही पॉईंट इक्वल बी पासून इक्वल डिस्टन्स असणार. पण आपण काय बघितलं, हे इक्वल टू हे आहे आणि हे इक्वल टू हे आहे, ह्याचा अर्थ काय झाला, हे तिन्ही पॉईंट ई पासून इक्वल डिस्टन्सवर आहे. आणि जेव्हा इक्वल डिस्टन्सवर असतात तेव्हा डेफिनेटली आपण त्याच्यापासून काय काढू शकतो, जाणारा एक सर्कल डेफिनेटली काढू शकतो. आणि त्यालाच आपण काय म्हणणार आहे, इन सर्कल म्हणणार. एकदम एकदम काय आहे समजा, सिम्पल आहे. आता आपण बघूया सर्कम सर्कल. सर्कम सर्कल म्हणजे काय, तर व्हर्टायसिस ए बी सी ह्याच्यामधनं जाणारं सर्कल आपल्याला काढायचं आहे. तर आपण त्याच्यासाठी काय वापरणार, तर वेगळं काहीतरी वापरणार आहोत. हे तुम्हाला परफेक्ट लक्षात आलं आहे असेल, विसरू नका हो. एकदम एकदम का ते पण मी सांगितलं असं का करायचं ते. तर परत एकदा मी काय करतो, बी सी परत एकदा मी इकडनं काय करतो, 50 degrees अँगल घेऊन काय करतो, हा समजा 50 degree अँगल झाला आणि हा आपला समजा 80 झाला. माझं एक्झॅक्ट नाही आहे ना, लक्षात येते ना, का लक्षात येतं, मी बरोबर हे घेत नाही, अँगल वगैरे घेत नाही, फक्त तुम्हाला दाखवतोय कशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, काढू शकता. ओके, हे आपण याला नाव दिलेलं आहे, आपला जो सर्कल आहे किंवा ट्रायंगल आहे तो आपण काढलेला आहे. आता आपल्याला काय करायचंय, सर्कम सर्कल काढायचंय. म्हणजे आपल्याला असाही मध्ये पॉईंट बघायचा आहे जो तिन्ही पॉईंट व्हर्टेसिसला काय होणार आहे, टच होणार आहे. मग मी काय करतो बघा, आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढूया, याचा काढूया परपेंडिक्युलर. मी हाफ पेक्षा ज्यादा डिस्टन्स घेणार इथे मार्क करणार, तसं सेम डिस्टन्स जो मी इथे मार्क करणार कुठेतरी, आणि तेच डिस्टन्स तसंच ठेवून मी इथे काहीतरी मार्क करणार, ते इकडनं घेणार इकडं, म्हणजे आपल्याला परपेंडिक्युलर, तुम्हाला माहिती आहे परपेंडिक्युलर. तर हे मी काय करतो, मी परत एकदा सांगतो, माझा एक्झॅक्ट नाही येणार आहे, पण तुम्हाला मी कसं काढायचं ते सांगतो. हा आपला परपेंडिक्युलर, नंतर मी काय करतो, ह्याचा परपेंडिक्युलर काढतो, हा जो आहे त्याचा परपेंडिक्युलर काढतो, असा करणार, असं करणार, असं करणार, असं करणार. हा जवळजवळ राईट अँगल ट्रायंगल आहे जवळजवळ, त्यामुळे आपला तिथे आहे ना, ही आपली समजा परपेंडिक्युलर, परपेंडिक्युलर काढा परफेक्ट तुम्ही. आता या पॉइंटला आपण काय करूया, एखादं नाव दे, ओ दे. आता आपल्याला बघायचंय, आपण काय काढला बघा, हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, बायसेक्टर नाही परपेंडिक्युलर काढला, परपेंडिक्युलर काढला. ओके, आपण काय केलं, त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर पण होऊ शकतो, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला. ह्याचा अर्थ काय, त्याला सांगा या लाईन वरचा असा कुठलाही पॉईंट घेतला तर तो इक्वल डिस्टन्स असणार, इथून पण हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेम असणार. कारण काय झालं सांगा, परपेंडिक्युलर बायसेक्टर. तसा याच्यावरचा कुठलाही पॉईंट घेतला तर तो या दोन पॉईंट पासून काय असणार, इक्वल. आपण बघितले बघा, हा समजा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, हा समजा बी सी आहे, तर ह्या लाईनवरचा कुठलाही पॉईंट घेतला, हे डिस्टन्स इक्वल टू हे डिस्टन्स, किंवा समजा इथे पॉईंट घेतला, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स इक्वल असणार. तसंच काय झालं सांगा, या परपेंडिक्युलर बायसेक्टरमुळे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स इक्वल असणार आहे. आपलं ऍक्च्युली दाखवत नाही आहे, कारण माझं स्केल प्रमाणे नाही आहे. आणि तसंच ह्याचा जो पॉईंट आहे ते हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स इक्वल असणार. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला सांगा, मी ओ जोडला, ओ आणि ए जोडला, तर ओ ए इक्वल टू माझं काय असणार, ओ सी असणार आहे. आणि दुसरं काय असणार आहे सांगा, ओ बी इक्वल टू ओ ए असणार आहे. तेव्हा आपल्याला जो हा जो पॉईंट, दोनच परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा, कुठलाही दोन साईडचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. इथे जो पॉईंट मिळतो तो ए बी सी पासून काय असणार आहे, इक्वल डिस्टन्स असणार आहे. आणि हा जर सेंटर घेऊन हे जर तुम्ही रेडियस घेतलं तर इथे जे सर्कल येणार आहे असं सर्कल येणार आहे. परत एकदा सांगतो, माझा एक्झॅक्ट नाही येणार आहे, तर त्याला आपण काय म्हणणार आहे समजा, सर्कम सर्कल म्हणणार आहे. आणि त्याचा जो पॉईंट आहे, सेंटर जो पॉईंट आहे, त्याला आपण सर्कम सेंटर म्हणणार आहे. क्लिअर? हे मगाशी काय करायचं, आपण बायसेक्टर अँगल बायसेक्टर काढायचं, आता साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढतो, कशासाठी, सर्कम सेंटर. जिथे जिथे पॉईंट मिळतो त्याला आपण काय म्हणणार आहे, सर्कम सेंटर म्हणणार. तुम्ही काय करायचं बघा, तर तुम्ही काय करायचं, वेगवेगळे ट्रायंगल काढायचे. मी ते होमवर्कला पण देईल बघा. तर
एखादा इक्विलॅटर अँगल काढायचा. इक्विलॅटर म्हणजे तिन्ही बाजू सेम, तिन्ही अँगल सेम. त्याचा इन सेंटर कुठे येतो तो बघायचा आणि सर्कम सेंटर पण काढायचा. तसंच आयसोसेलिस अँगल काढा. अॅक्यूट अँगल म्हणजे तिन्ही अँगल आहेत किंवा ऑप्टूस असा असलेला एखादा काढा अँगल. राईट अँगल काढा आणि प्रॅक्टिकली बघा त्यांचे कुठे येतात. ह्याचं जर बघितलं तर तुम्हाला हायपोटेनस वर वगैरे येणार आहे राईट अँगल. पण हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही काय करा, प्रॅक्टिकली बघा, वेगवेगळे काढा. इक्विलॅटर काढा, आयसोसेलिस काढा, अॅक्यूट अँगल काढा, ऑप्टूस अँगल असलेला अँगल काढा आणि काय काढा, एक राईट अँगल काढा आणि बघा तुम्ही त्याच्यामध्ये इन्सर्टर कुठे येतं, बाहेर येतं का आत येतं. किंवा तर तुम्हाला काय असणार आहे, बाहेर पण येऊ शकतं, सर्कम सेंटर वगैरे काय असू शकतात, बाहेर पण असू शकेल. हां, तसं कुठे येतं ते तुम्ही फाइंड आउट करा, जेणेकरून तुमचं ते परफेक्ट होणार, तुम्ही विसरणार नाही. क्लिअर? अशा प्रकारचे होमवर्कला उदाहरणं देऊया आपण आणि ते काय करूया, परफेक्ट.